नमस्ते, आज आपण या व्हिडिओमध्ये नाताळ सणाविषयी निबंध कसा लिहावा हे बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नवनवीन निबंध मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नाताळ हा जगभरातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे. हा सण ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण आपल्या भारतात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मानिमित्त हा सण साजरा केला जातो. येशूंनी संपूर्ण मानवजातीला प्रेम व माणुसकीची शिकवण दिली. हा सण साजरा करण्याची तयारी काही दिवस अगोदरपासूनच सुरू होते. बाजारातून नवीन कपडे आणणे, नवीन वस्तू खरेदी करणे, गोड पदार्थ बनवणे, घराची सफाई व सजावट करणे इत्यादी पूर्वतयारी केली जाते. 25 डिसेंबरला प्रभू येशूंचा जन्मदिवस साजरा केला जातो. या दिवशी ख्रिश्चन धर्माचे लोक नवीन कपडे घालून चर्चमध्ये जातात, सर्व मिळून प्रार्थना करतात, एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. या दिवशी चर्च, घरे, दुकाने आकर्षक रोषणाईने सजविले जातात. ख्रिसमस ट्री उभारून त्यास सजवले जाते. नाताळाच्या दिवशी रात्री सांता लहान मुलांना भेटवस्तू देतो असे मानले जाते. सांताला मराठीत नाताळ बाबा असेही म्हणतात. अशा प्रकारे नाताळ हा सण सगळीकडे आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. धन्यवाद.